Welcome students, bridge course, subject English, class 2nd, activity 33, dough shapes or clay shapes. Dough shapes manje pitapasun tayar kelele akar, clay shapes manje matipasun tayar kelele vivid akar. Paha first activity, shapes, apan yapurvi shapes pahilele ahet, tyachi thodishi ujalni karuya. This is a square, chaurus. This is a triangle, trikon. This is a circle, gol. This is a heart, badam. Pudil shape paha. This is a star. This is a rectangle, ayat. यानंतर प्रश्न शेप पहा. This is a oval, लंबवर्तुळ, अंडाकृती आकार. This is a diamond shape. तर हे सर्व शेप्स आपण पाहिलेले आहेत. तुमच्यासाठी कृती आहे. हे सर्व शेप्स तुम्ही मातीच्या चिखलापासून तयार करायचे आहेत किंवा पिठाच्या कणकीपासून. दो शेप्स पिठाच्या कणकीपासून हे आकार तयार करायचे आहेत. तर खूप छान कृती आहे, पहा, करून पहा. तुम्हाला ही कृती करताना आनंद मिळेल. तसेच एक ताट घ्यायचा आहे व ताटामध्ये रांगोळी घेऊन आपल्या बोटांच्या सहाय्याने हे सर्व आकार त्या रांगोळीमध्ये गिरवायचे आहेत. आपण यापूर्वी मुळाक्षरे गिरवलेली होती, तर आज शेप्स रांगोळीमध्ये गिरवा. पुढील ॲक्टिव्हिटी आहे, पहा. यूज क्ले शेप्स, डो शेप्स टू टाय. तर तुम्ही जे पिठाच्या कणकीपासून तयार केलेले शेप्सचे विविध आकार आहेत, तर ते सर्व आकार या पद्धतीने लावायचे आहेत. तर यासाठी काय करायचं आहे, पहा. दोन काड्या घ्या, त्यांचा एक्स आकार तयार करा. चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यांचा एक्स आकार तयार करायचा आहे. बरोबर मध्यभागी त्या काड्या चिकटवा किंवा घट्ट बांधा व बरोबर मध्यभागी दोरीने वरती जो पाईप असेल किंवा आपण सुतळी बांधलेली असेल, तार बांधलेली असेल, तर त्या तारेला ही दोरी लावायची आहे. ह्या काड्यांचे टोक, त्या टोकाला तुम्ही तयार केलेले आकार दोरीच्या सहाय्याने बांधायचे आहेत. खूप छान कृती दिसते, पाहि. त्याप्रमाणे ही कृती पूर्ण करा. थँक्स फॉर वॉचिंग.